सांगली 80 फुटी रोड येथे आलिशान ट्रस्टच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सांगली 80 फुटी रोड आलिशान चौक येथे आलिशान ट्रस्टच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष नगरसेवक आयुब पठाण व फिरोज पठाण यांनी केले होते. यावेळी जिल्हाधिकारी विजय कदम पाटील यांच्या शुभ हस्ते महारक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या एकता रॅली व जिल्ह्याला ISO मानांकन मिळवून दिल्याबद्दल सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुब पटेल यांनी केले. यावेळी 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करोडो रुपये देऊन देखील एक जीव वाचत नाहीये, कधीच वाचत नाहीये. करोडो रुपये देऊन देखील जे राजे महाराजे झाले, जे आजचे तथाकथित मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सगळी संपत्ती जरी दिली तर शेवटचा मिनिट त्यांच्या हातामध्ये नाहीये. शेवटचा मिनिट त्या अल्लाच्या, ईश्वराच्या किंवा परमेश्वराच्या हातामध्ये. म्हणून आपल्याला जी ईश्वराने देणगी दिली ती अवश्य द्या. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं मी पूर्ण सांगलीतल्या जनतेला, जिल्ह्यातल्या लोकांना आपल्या या डायसून आवाहन करतोय. आणि हे रक्तदान होईल असं मी समजतो आपला योगायोगाने नव्हे तर आपल्या प्रयत्नाने. आज एकाच वेळी भारतामध्ये संपूर्ण 386 असणाऱ्या जिल्ह्यामध्ये एकमेव आपला जिल्हा आहे की ज्यांनी एक रेकॉर्ड केलेले की एकाच वेळी आपण शेवटी मी शुभेच्छा आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि एवढं सांगेल की हे जीवन आहे या जीवनामध्ये माझ्या शुभेच्छा तुम्हाला या चार ओळीमध्ये असतील. जे जीवन में छाई रहे बहार बगिया फूलों की खिलती रहे. जीवन में छाई रहे बहार बगिया फूलों की खिलती रहे. जीवन के हर मोड़ पर आपको सफलता खुशी मिलती रहे. जय हिंद जय भारत. महा रक्तदान शिबिर आलिशान चैरिटेबल ट्रस्ट तर्फे घेण्यात आले. ह्या रक्तदानासाठी सांगली शहरात कानाकोपऱ्यातून सर्व युवकांनी एक चांगला प्रतिसाद दिला आणि 111 रक्तदानचं कोटा पूर्ण करून गरजूंना लागणारे रक्ताचं रक्तदान हे आज कार्यक्रम आलिशान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पार पाडण्यात आला. तसेच आपले सांगलीचे सांगली जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी साहेब यांच्या प्रेरणेतून सद्भावना रॅलीत जे काढली त्या रॅलीत युवकामध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला.